नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी सुलभ भारती इयत्ता सहावी या पाठ्यपुस्तकामध्ये पृष्ठ क्रमांक 50 वर पाणपोई ही कविता दिलेली आहे, जी लिहिलेली आहे कवी अयुब पठाण लोहगावकर यांनी। या कवितेखाली हा जो स्वाध्याय दिलेला आहे पृष्ठ क्रमांक 51 वर, या स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहेत। त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। या कवितेखाली आपण हे करूया हे दिलेले आहे। यामध्ये काय दिलेले आहे की एक गाव आहे पाराचीवाडी, आणि या गावामध्ये काही मुलं आहेत, त्या मुलांनी एकत्र येऊन पाणपोई उभारलेली आहे। यानंतर विचार करून सांगा, यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। विचार करून सांगा मधील पहिला प्रश्न आहे, पाराचीवाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा। उत्तर, पाराचीवाडी या गावातील मुलांनी खेळाच्या सामानासाठी जमवलेल्या पैशांत पाणपोई उभारायचे ठरवले। त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे। तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शकीलच्या घराजवळील झाडाखाली पाण्याचे माठ ठेवून त्यांनी थकल्या भागल्या वाटसरूंसाठी विसाव्याचे ठिकाणच तयार केले। गावातील मोठ्या माणसांनाही त्यांनी मार्गदर्शन केले। मुलांनी केवळ पाणपोई उभारण्यातच उत्साह दाखवला नाही, तर रोज माठात पाणी भरण्याची, त्यांच्या स्वच्छतेची व पाण्याच्या काटकसरीचीही जबाबदारी घेतली। पुढील प्रश्न आहे, आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा। उत्तर पाहूयात, जेव्हा आपण कोणतेही काम करतो तेव्हा घरातले जे मोठे माणसं आहेत त्यांना ते त्या उपक्रमाबद्दल त्या कामाबद्दल सांगणे गरजेचे आहे का, आवश्यक आहे का, याबद्दल आपले मत सांगायचे आहे। तर पाहूयात उत्तर, आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो तेव्हा नक्कीच घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? कारण एखादा उपक्रम प्रयोग करताना वापरल्या जाणाऱ्या साधनांमुळे तसेच निष्काळजीपणामुळे दुष्परिणाम किंवा एखादा अपघात होऊ शकतो, त्यामुळे आपल्या जीवाला धोका पोहोचू शकतो। म्हणून एखादा मोठा उपक्रम करायचा असेल तर तो घरातील मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली करावा, ज्यामुळे आपल्याला मदतच होईल, काही नवीन कल्पना आपल्याला मिळतील आणि पुढे होणारे नुकसान टाळता येईल। पुढील प्रश्न पाहूयात, अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हाला वाटते, ते उपक्रम थोडक्यात सांगा। प्रौढ व्यक्तींना त्यांच्या कामामधून वेळ काढायला लावून त्यांना लिहिता वाचता यावे यासाठी प्रौढ साक्षरता वर्ग घ्यावेत। शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच गावातील स्त्री पुरुषांनाही चांगल्या पुस्तकांचे रोजच्या वर्तमानपत्राचे वाचन करता यावे यासाठी छोटा वाचन कट्टा सुरू करावा। कारण छोट्या खेडेगावांमध्ये रोजचे वर्तमानपत्रसुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही। दर महिन्याला गावागावांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करावे, कारण वैद्यकीय उपचारांसाठी गावातील लोकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते, जे वाहतुकी अभावी शक्य नसते आणि खर्चिक सुद्धा असते। पाणी या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पट्ट्या तयार करा। पाण्याबद्दल घोषवाक्य तयार करायचे आहेत, तर इथे काही घोषवाक्य आहेत। पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू। पाणी वाचवा, जमीन वाचवा। पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी, नाही तर होईल आरोग्याची हानी। बचत पाण्याची गरज काळाची। पाणी हेच जीवन यावर आधारित 10 ओळी लिहा। पाणी हेच जीवन आहे। पृथ्वी तलावरील सर्व सजीवांचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे। म्हणूनच पाण्याचा योग्य वापर करून
आपण आपले व इतरांचेही जीवन वाचवले पाहिजे. पाणी वाचविणे व ते प्रदूषित होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. विहीर, कूपनलिका, तलाव, नदी, ओढे यातून आपणास पिण्यायोग्य पाणी मिळत असते. भूगर्भातील व जमिनीवरील हे पाण्याचे स्रोत मानवाने आपल्या कृतींमुळे प्रदूषित केले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे सर्व सजीवांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे. पाण्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उपलब्ध पाण्याचा आज आपण जपून वापर केला तर पाणी टंचाईचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. पाणी वाचवा, जीवन वाचवा हे सूत्र सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. पाणी हे निसर्गाचे अनमोल रत्न आहे, त्यास वाचवण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे काम आहे. पाणी वाचवणे आवश्यक आहे याबाबत जाणीव व जागृती फक्त 22 मार्च या जागतिक जलदिनापुरतीच मर्यादित नाही. प्रत्येकाचा सहभाग जलसमृद्धीसाठी आवश्यक आहे, कारण पाणी हेच जीवन आहे. तुम्ही एखादा उपक्रम केला असेल तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा. आता इथे मित्राला आपल्याला पत्र लिहायचे आहे तर इथे पत्ता साहिल बोरकर 302 साईधाम दादर पश्चिम मुंबई पिनकोड आहे. दिनांक आता खाली पत्र लिहूयात. प्रिय सुहास, सप्रेम नमस्कार, कसा आहेस तू? काका काकू कसे आहेत? तू नाशिकला गेल्यापासून एकदाही आपण भेटलो नाही. आम्ही मित्रांनी मिळून गेल्या आठवड्यात आपल्या परिसरात स्वच्छता अभियान सप्ताह साजरा केला. आठवडाभर आम्ही सर्वांनी फुटपाथवर उभे राहून रस्त्यावर कुठेही थुंकणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या लोकांना चांगल्या शब्दात समज दिली. त्यातील अनेक लोकांनी आम्हाला पुन्हा असे न करण्याचे वचनही दिले आहे. तसेच आम्ही आपल्या परिसरात सार्वजनिक ठिकाणी जमेल तशी साफसफाई केली. आपल्या राजूदादाने बसवलेल्या अस्वच्छता निर्मूलन नावाच्या पथनाट्यातही आम्ही सहभागी झालो होतो. ते पथनाट्य लोकांना खूप आवडले. शिवाय लोकांमध्ये चांगली समज निर्माण झाली, बदल घडून आला. या सर्व उपक्रमांसाठी आपले स्थानिक नगरसेवक राजन सोनावणे यांनी त्यांचे स्वयंसेवक देऊन सहाय्य केले. तुला सांगतो, असेच उपक्रम जर प्रत्येक गल्ली, रस्ते, गाव, शहरात राबवले गेले तर लवकरच आपल्या देशाचा चेहरा मोहराच बदलून जाईल. पुढच्या महिन्यातही आम्ही मुले असाच उपक्रम पुन्हा करणार आहोत. आम्ही राबवलेला हा उपक्रम तुला कसा वाटला ते नक्की कळव. तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे. काका काकूंना माझा नमस्कार कळव. तुझा मित्र साहिल. पुढील प्रश्न पाहूयात. खालील उतारा वाचा. त्या उतारात पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह घाला व उतारा पुन्हा लिहा. आता इथे हा उतारा दिलेला आहे, पण या उतारामध्ये काही काही ठिकाणी विरामचिन्ह दिलेले नाहीयेत. तर ते विरामचिन्ह आपल्याला घालायचे आहेत आणि उतारा पुन्हा लिहायचा आहे. तर इथे विरामचिन्हे वापरून उतारा पुन्हा लिहिलेला आहे. आपण हा उतारा वाचूयात. एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता. शेतात काम करणाऱ्या 2 बैलजोड्या त्याच्याकडे होत्या. तर इथे जिथे जिथे वाक्य पूर्ण होत आहे तिथे तिथे पूर्णविराम येणार. तसेच 2 म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती. आता इथे कपिला या शब्दाला एकेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. आता इथे नाव दिलेले आहे, विशेषता एका गायीची दिलेली आहे. कोणती गाय होती तर कपिला, तिचं नाव दिलेलं आहे म्हणून इथे एकेरी अवतरण चिन्ह वापरलेले आहे. आता या गायीबद्दल विशेषता दिलेल्या आहेत की ती गायी कशी होती तर ती चांगली होती, ती धष्टपुष्ट होती आणि पुष्कळ दूध देणारी होती. तर इथे चांगली नंतर त्यामुळे स्वल्पविराम दिलेला आहे. त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूध दुभते होते. ते दूध तो साऱ्या गावाला विकत असे. एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात झोपला. पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. आता इथे आश्चर्य व्यक्त होत आहे की तो सगळी गुरे व्यवस्थित बांधून रात्री झोपला, पण काय झालं, सकाळी तो उठून पाहतो तर काय, तिथे गाय नव्हती, त्याची कपिला गाय. मग इथे आश्चर्य झालेलं आहे म्हणून उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहे. अगदी कासावीस झाला तो. पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लोक मुद्दाम गायीचे दूध, तूप, दही नेत असत. आता लोकांना काय सांगणार? आता इथे प्रश्न आहे की नाही, की काय सांगणार?
म्हणून इथे प्रश्नचिन्ह वापरलेले आहे. काय करावे प्रश्न आहे म्हणून इथे पुन्हा प्रश्नचिन्ह वापरलेले आहे. शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला. बाजार गुरांनी भरून गेला होता. निरनिराळ्या रंगाच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गायी त्याने पाहिल्या. गायी बघत तो असाच पुढे जात असताना एका गायीजवळ येऊन तो थांबला. अन काय आश्चर्य, कपिलेने त्याच्याकडे पाहिले. पुन्हा उद्गारवाचक चिन्ह. त्याचेही डोळे चमकले. अरे ही तर आपली गाय कपिला. नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी. आपल्या गायीच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली. कपिलेने त्याला ओळखले. तिने आनंदाने कान व शिंगे हलवली. पुढील प्रश्न पाहूया. खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा. आता इथे ही एक गोष्ट दिलेली आहे पण ती अपूर्ण आहे, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, आजपासून मी आराम करणार. मग डावा म्हणाला, का काय झालं, तू का आराम करणार, मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे. उजवा हसून म्हणाला, वा वा म्हणे मी मोठा आहे. अरे जा, मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हलत नाही, माहीत आहे का तुला. इथे उजवा हात म्हणाला याऐवजी डावा हात म्हणाला असे हवे. दोन्ही हातांचे बराच वेळ भांडण चालले होते. इतका वेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, अरे थांबा, हे काय चाललंय, तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे. हो हो पहाच, उजवा हात म्हणाला. मी पण तयार आहे, डावा म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. चला तर मग, तो पहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय, बघू त्याला कोण बाहेर काढतंय. डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, मी काढणार, माझा पहिला नंबर. तेव्हा डावा म्हणाला, जा जा, तुझी किती ताकद आहे. डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला. आता इथपर्यंत जी गोष्ट दिलेली आहे या पुढील गोष्ट आपल्याला तयार करायची आहे. चला, चिखलात रुतलेला दगड काढण्याचा प्रयत्न उजवा हात करू लागला, पण दगड मोठा असल्याने एकट्या उजव्या हाताला तो बाहेर काढणे जमतच नव्हते. ते पाहून डावा हात हसला व म्हणाला, बघ मला माहीत होते तुला जमणारच नाही. असे म्हणून नंतर डावा हात पुढे आला. तो सुद्धा चिखलात रुतलेला दगड काढू लागला, पण त्यालाही ते शक्य झाले नाही. हे सर्व पाहत असणारे डोके दोन्ही हातांना म्हणाले, तुम्ही दोघांनी स्वतंत्र प्रयत्न करून पाहिला तर दगड काढू शकला नाही. आता दोघांनी मिळून तो दगड बाहेर काढून पहा, बरे निघतोय का. डोक्याचे हे म्हणणे ऐकल्यावर उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांनी तो दगड काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दगड बाहेर काढण्यात ते सफल झाले आणि दोघेही खजील झाले. डोके म्हणाले, आपण या शरीराचे सर्वजण सेवक आहोत. सर्वच अवयव महत्वाचे आहेत, कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. सर्व अवयवांनी एकमेकांच्या सहाय्याने काम करणे अतिशय महत्वाचे आहे आणि तसे ते केले तरच कोणतेही काम पूर्ण होऊ शकते. So that's all for today. We will meet again in our next video. Till then, keep learning, keep enjoying. Bye-bye.